एकीकडे महानगरपालिका नगरपालिकेच्या निवडणूक आहे, दुसरीकडे आपल्याला समोर जायचं आहे आणि हे करताना आपल्या सर्व कार्यकर्त्यांसमोर एक चॅलेंज आहे की आपण आता धुळे ही शतप्रतिशत केली आहे, पण धुळे ही शतप्रतिशत पुन्हा करायची असेल तर पुढच्या काळामध्ये जयकुमारजींनी म्हटलं खरी आहे की जयकुमारजी आता आम्हाला नेत्याची गरज नाही आहे, आमच्याजवळ 1332 नेते खाली बसले आहेत, वर 51 नेते आहेत, पण मी तुम्हाला विनंती करायला आलो आहे, हात जोडून विनंती करायला आलो आहे आणि मागायला आलो आहे, यानंतर एकही पुष्पहार पुष्पगुच्छ मला देऊ नका, पण एक मागणी करतो आहे, 1332 आणि 1353 नेत्यांनी इथनं गेल्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धवच्या गटाकडे गावामध्ये जे कार्यकर्ते शिल्लक राहिले आहेत, एक कार्यकर्ता 25 पक्षप्रवेश, 1332 कार्यकर्त्यांनी जाताना एकच डोका ठेवा, खालच्या बूथवर काम करणाऱ्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धवकडे असलेल्या कार्यकर्त्यांना भारतीय जनता पार्टीमध्ये हजारोच्या संख्येने प्रवेश देण्याचं काम खालच्या कार्यकर्त्यांनी केलं पाहिजे, कारण आपल्याला संकल्प करायचा आहे की पुढच्या काळामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला उद्धवजींना एकही कार्यकर्ता निवडणूक लढण्याकरता धुळेमध्ये मिळू नये, याकरता आपल्याला सर्वांना काम करायचं आहे आणि मला विश्वास आहे, मला विश्वास आहे नारायण पाटीलजी अनुजी तुमच्यावर की तुम्ही जर विचार केला तर उद्यापासून बूथवर काम करणाऱ्या विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्याकडे जर जाऊन हार्ट टू हार्ट आणि मॅन टू मॅन बोलून, कारण आपल्याकडे माननीय मोदीजींनी 8 वर्षांमध्ये जनतेच्या सेवेकरता तयार केलेल्या गरीब कल्याणाच्या योजना आहेत,